सांगली राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हरिदास पाटील यांनी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. शेवटच्या वर्षासाठी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हरिदास पाटील यांनी आपला नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय. ठरल्याप्रमाणे एक वर्षाची मुदत संपल्याने आपले नेते जयंत पाटील यांच्या आदेशानुसार राजीनामा देत आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत, मात्र शेवटच्या वर्षासाठी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. नमस्कार. मागील वर्षी जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मला स्वीकृत नगरसेवकपदी काम करण्याची संधी मिळाली. त्या एका वर्षामध्ये मी सांगलीवाडीतील व भागातली बरीच कामे मार्गावली. प्रामुख्यानं सांगलीवाडीमधील ज्योतिबा मंदिरजवळील ड्रेनेज पंपासाठी 10 कोटी जागा घेण्याचा ठराव करून घेतला व ते जागेचा विषय मार्गी लावला. त्यामुळे तिथली जवळजवळ 5 ते 7 हजार लोकांचा ड्रेनेजचा प्रश्न सुटणार आहे. त्यानंतर कदम रोडची पाण्याची पाईपलाईन जी बंद होती ती चालू करून घेतली. तसेच राणा प्रताप चौक पूर्व बाजू व शिवभार चौक तानंकर प्लॉट या ठिकाणचं आरक्षण जवळजवळ 200 घरावरील आरक्षण जनरल बॉडीवर ठाव करून ते उठवून घेतलं. ते देखील तिथल्या लोकांनी त्याची भूमी घेतली. रस्ते गटरी व इतर स्वच्छता बरीच कामं या काळामध्ये मी मार्गी लावली. मी जयंत पाटील साहेब आमचे येथे जयंत पाटील साहेब व माननीय संजय भैयासाहेब शहर जिल्हाध्यक्ष यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. आणि जयंत पाटील साहेबांचा आदेश आल्यानंतर मी लगेचच राजीनामा दिलेला आहे. त्यामुळं नवीन कार्यकर्त्याला संधी मिळेल. त्यामुळं जयंत पाटील साहेब व संजय भैयासाहेब यांनी मला जो एक वर्षाचा नगरसेवक म्हणून काम करायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.